नमस्कार माझ्या बालमित्रांनो साईराम मित्रांनो आपण अकरा ते वीस हे अंक आणि अक्षर शिकलेलो आहोत पण आज आपण या पाठाची परत एकदा उजळणी करणार आहोत बच्चो इसे पहिले हमने एक बार इलेवन टू ट्वेंटी इन नंबर्स और नंबर नेम के पाठ सीखा था उसकी आज रिवीजन करने वाले हैं तो फर्स्ट एंड सेकंड स्टैंडर्ड में हमने वन टू टेन भी सीखा था वो एक बार हम बोलेंगे अपन पहली मधे दूसरी मधे एक अंक शिकले ले हो तो आधी अपन ते अंक मनुया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आज आपण अकरा तेवीस हे अंक आणि अक्षर हे दोन्हीची पुन्हा उजळणी करूया पहा बरं हे अंक आणि अक्षर इथे मराठी आणि इंग्रजी दोन्ही अंकामध्ये लिहिलेलं आहे तसंच अक्षरामध्येही लिहिलेलं आहे आधी आपण अकरा ते वीस हे अंक म्हणूया तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणणार आहात म्हणा बरं अकरा अकरा Eleven. Eleven. Bara. Bara. Twelve. Twelve. Tera. tera thirteen, thirteen Thirteen. Souda 14 14 Pandara Pandara 15 15 Soda Soda Sixteen Sixteen सतरा सतरा सेवन्टीन सेवन्टीन अठरा अठरा एटीन एटीन एकोणीस एकोणीस नाईन्टीन नाईनटीन वीस वीस ट्वेंटी ट्वेंटी आता आपण अकरा ते वीस हे अंक कसे लिहायचे आणि अक्षरातही कसं लिहिणार याची एकदा रिव्हिजन करूया आता पहिला अंक कोणता आहे अकरा म्हणजे कसं लिहिणार एक दोन वेळा लिहायचा एका पुढे एक आणि अक्षरामध्ये कसं लिहिणार अ क, रा, करा काना अकरा आता पुढील अंक आहे बारा एक त्यापुढे आहे दोन आणि अक्षरात कसं लिहिलं आहे पहा बरं ब त्याला काना र त्याला काना बारा आता बारा नंतर अंक येतो तेरा तेरा लिहिताना एका पुढे तीन लिहायचे आणि अक्षरात लिहिताना तला एची मात्रा र ला आची मात्रा तेरा नंतर आहे एका पुढे चार लिहिलेले आहेत त्याला म्हणायचं चौदा चौदा कसा लिहिणार चला ची मात्रा आणि द ला आची मात्रा चौदा आता पुढील अंक आहे पंधरा आता आधी एक लिहिणार त्यापुढे पाच लेणार आणि कसं लिहिणार पहा बरं पवर अनुस्वार नंतर ध धनुष्याचा र त्याला आची मात्रा पंधरा त्यापुढे येतो सोळा कसा लिहिणार सोळा एक त्याच्यापुढे सहा आणि मराठीत कसं लिहिणार स त्याला ओची मात्रा आणि पुढे लिहून त्याला आची मात्रा सोळा आता सोळानंतर येतं सतरा सतरा कसा लिहिणार एक त्याच्यापुढे सात आणि स त रला आची मात्रा सतरा आता आहे अठरा एका पुढे आठ लिहिलेले आहे आणि अ रला आची मात्रा अठरा आता या पुढचा अंक आहे तो एकोणीस एकोणीस लिहिताना पहा एका पुढे नऊ लिहिलेले आहेत आणि ए कला ओची मात्रा न मोठ्या ची मात्रा आणि स एकोणीस आणि लास्ट नंबर आहे आपला आता वीस वीस कसा लिहिलं आहे वला मोठ्याईची मात्रा आणि स ससमईचा वीस तर मित्रांनो आत्ता आपण अकरा ते वीस हे अंक आणि त्यांचे नंबर नेम्स मराठीत कसं लिहायचं हे शिकलेलो आहोत बच्चो अभी हम इलेवन टू ट्वेंटी मराठी में कैसे लिखते हैं और उसके नंबर नेम्स मराठी में कैसे लिखना है ये सीखा अभी हम इंग्लिश में नंबर कैसे लिखना है वही नंबर मराठी में कैसे लिखना है और अक्षर में कैसे लिखना है ये एक बार देखेंगे आता आपण अकरा ते वीस हे नंबर्स एकदा इंग्रजीत एकदा मराठीत आणि अक्षरात कसं लिहायचं याची पण रिव्हिजन करणार आहोत तर पहिला नंबर आहे इलेवन आपण इंग्रजीत लिहिताना वन वन इलेवन तसं मराठीमध्ये एकावर एक, एक अकरा आणि लिहिताना कसं लिहितो आपण अ क रा अकरा आता ना पुढचा नंबर आपण पाहूयावर तो आहे बारा बारा नंबर इंग्रजीमध्ये असा लिहितो ट्वेल्व पण तोच मराठीमध्ये पण कसा लिहिणार दोन पहा बरं कसा लिहिलेला आहे मी एकावर दोन बारा आता लिहिताना बोला आची मात्रा रला आची मात्रा बारा पुढील नंबर आहे तेरा तेरा इंग्रजीमध्ये लिहिताना वन थ्री मराठीत लिहिताना एकावर तीन तीन पहा बरं मराठीमध्ये तीन असेच लिहायचे आणि तेरा हे मराठीत लिहिताना त ला एची मात्रा र ला आची मात्रा तेरा आता पुढील नंबर पाहूया तो आहे चौदा इंग्रजीमध्ये लिहिताना वन फोर फोर्टीन मराठीत लिहिताना एकावर चार चौदा आणि कसा मराठी मराठीमध्ये चला औची मात्रा आणि पुढे द ला आची मात्रा चौदा पुढील नंबर आहे पंधरा फिफ्टीन वन फाय फिफ्टीन एकावर पाच पंधरा आणि लिहिताना कसं लिहिलं आहे आपण बघावर पवरानुस्वार ध धनुष्याचा रला आची मात्रा आणि वर एक स्लिपिंग लाइन द्या पंधरा आता यानंतर कोणता बरं अंक आहे सोळा वन सिक्स सिक्स्टीन एकावर सहा सोळा सहा बा बरं कसा लिहिला आहे आणि सोळा लिहिताना सला ओची मात्रा ल आणि आ ची मात्रा सोळा यानंतर आहे सतरा वन सेवन सेवन्टीन एका वर्षात सतरा मराठीत लिहायचं आहे स तो, आची मात्रा सतरा नंतर आहे अठरा वन एट एटीन एका पुढे आठ अठरा मराठीत कसं लिहिणार अ ठ रला आची मात्रा अठरा पुढे आहे एकावर नऊ एकोणीस इंग्रजीमध्ये लिहिताना वन नाईन लिहायचं आहे आणि पहा बरं कसा लिहिला मी हा आता अक्षरामध्ये लिहिताना लिहायचं आहे ए को ओची मात्रा न ला मोठ्या ईची मात्रा आणि स एकोणीस आता लास्ट नंबर राहिलेला आहे तो आहे वीस इंग्रजीमध्ये असा लिहायचं आहे मराठीत असा लिहिणार आहोत आपण आणि अक्षरामध्ये कसा लिहिणार व ला मोठ्या ई ची मात्रा आणि स वीस तर मित्रांनो आज आपण अकरा ते वीस हे अंक मराठीमध्ये कसे लिहायचे आणि अक्षरातही कसे लिहायचे हे शिकलेलं आहोत आता हे आपण परत म्हणूयात अकरा अकरा इलेवन इलेवन बारा बारा ट्वेल्व ट्वेल्व तेरा तेरा थर्टीन थर्टीन चौदा चौदा फोर्टीन फोर्टीन पंधरा पंधरा फिफ्टीन फिफ्टीन सोळा सोळा सिक्स्टीन सिक्स्टीन सतरा सत्रह सेवेंटीन सेवेंटीन अठरा अठरा एटीन एटीन एको एकस नाइटीन नाइनटीन वीस वीस ट्वेंटी ट्वेंटी तो बच्चों, आज हमने इलेवन टू ट्वेंटी इन अंकों की रिव्हिजन की है मुलांनो आज आपण अकरा तेवीस या अंकांची रिव्हिजन केली आहे उजळणी केली आहे आणि हे अंक मराठीमध्ये कसे लिहायचे हेही शिकलेलो आहोत आता तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये अकरा ते वीस हे अंक आणि अक्षरात कसे लिहायचं याचा प्रयत्न करा मग आवडला का हा पाठ तुम्हाला आवडला ना धन्यवाद साईराम